मलिक कोर्टात धाव बहुमत मतदानासाठी मागितली परवानगी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी उद्या होणाऱ्या बहुमताच्या चाचणीत मतदान करण्यासाठी परवानगी मागितली आहे सुप्रीम कोर्टात या संदर्भातील याचिका दाखल करण्यात आली आहे अशीच याचिका राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीवेळीही मलिक यांनी देशमुखांकडून दाखल करण्यात आली आहे पण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं दोघांनाही मतदानाची परवानगी नाकारली होती यापूर्वी राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करण्याची परवानगी मागणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती यावेळी त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती पण उच्च न्यायालयासोबतच सुप्रीम कोर्टानंही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारला होता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे राज्यपालांनी विधिमंडळ सचिवांनाही पत्र पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे आज आज संध्याकाळी पाच वाजता या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच ठाकरे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी